आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळची नगरपालिका काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढणार, दिलीपराव पाटील यांनी केली घोषणा. शिरोळ नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा त्यांच्या चिन्हावर लढणार आहे, ही महत्त्वपूर्ण घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोकुळचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील दादा यांनी आज केली आहे. नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज काँग्रेसने या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव पाटील म्हणाले, राज्य आणि जिल्हा स्तरावरील आमचे वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी अनुमती दिली आहे आणि त्याचमुळे मी आज शिरोळची नगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष लढणार अशी घोषणा करतोय. शिरोळ ग्रामपंचायतीची नगर परिषद गेल्या काही दिवसापूर्वी झालेली आहे आणि आता थोड्याच दिवसात या नगर परिषदेची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकी संदर्भात जिल्ह्याचे नेते असतील, राज्याचे नेते असतील, यांच्याबरोबर त्यांच्या बैठकीमध्ये माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी मला आदेश दिलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच ही निवडणूक लढवा आणि त्यानुसार आम्ही सर्वांनी या ठिकाणच्या सर्व लोकांनी निर्णय घेतलेला आहे की काँग्रेस पक्षाच्या हात या चिन्हावरच ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिरोळ नगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोकुळचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील यांनी आता घोषणा केली आहे. राष्ट्रीय पक्ष शिरोळ नगरपालिका निवडणुकीत उतरतोय, काँग्रेस ताकदीनं ही निवडणूक लढणार आहे. प्रथमच काँग्रेसनं ही घोषणा केल्यानं शिरोळच्या दृष्टीनं ही मोठी घोषणा आहे. शिरोळात काँग्रेसची ताकद ही आहे. दिलीपराव पाटील यांच्या घोषणेमुळे बाकी शिरोळच्या राजकारणाला एक मोठी कलाटणी मिळाली आहे. दिलीपराव पाटील हे सलग 2 वेळा सरपंच होते. 25 वर्षात त्यांच्या गटाचे अनेक सरपंचही झालेत. 12 पेक्षा अधिक सहकारी संस्था त्यांच्या गटाच्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या निर्णयाला खूप मोठं महत्व आहे. महानकारी न्यूजनं यापूर्वीचा अंदाज व्यक्त केला होता. मोठ्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत आणि आता त्यावर शिक्कामोर्तब झाला. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. 25 वर्ष सलग सत्ता शिरोळात यादव गटाची नव्हती अशीही त्यांनी तोप डागली. नगरपरिषद करत असताना सुद्धा ज्या वेळेला मी 2 वेळा सरपंच होतो त्यावेळेस मला थोडीशी जाणीव झालेली होती की या ठिकाणची लोकसंख्या आणि विस्तार जर बघितला तर नगरपालिका करण्याशिवाय पर्याय नाही. काही बैठका शिरोळ गावामध्ये मंत्र्यांच्या उपस्थितीत झाल्या आणि त्यामध्ये असं ऐकायला मिळालं की अनिल यादवने सांगितलं की आमच्या यादव घराण्याची या गावावर 25 वर्ष अनभिक्षित सत्ता आहे असं त्यावेळेला सांगण्यात आलं. परंतु हे साप खोटं आहे, कारण त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की 1993 ते 1996 दळगू गावडे होते, त्यानंतर इकबाल मिस्त्री होते, त्यानंतर बी जी माने होते, गोरखनाथ माने होते, माधवराव पाटील, दत्ता कुंभार, सौ मंगलादेवी जगदाळे, शिवायराव माने देशमुख असे अनेक सरपंच आणि त्यानंतरच्या काळातसुद्धा अविनाश कांबळे हा सुद्धा 5 वर्ष गेल्या टर्ममध्ये सरपंच होता. त्यामुळं असं म्हणणं चुकीचं आहे की 25 वर्ष आमची सत्ता आहे. तर ही या लोकांची 15 वर्ष किमान सत्ता होती, म्हणजे 25 वर्षातले 15 वर्ष आमदारा मानणाऱ्या लोकांची त्या ठिकाणी सत्ता होती. माझं म्हणणं आहे की असं खोटं बोलून नेटानं पण खोटं बोलून लोकांना फसवण्यापेक्षा जर त्या ठिकाणी चांगलं काम केलं असतं तर आम्हीसुद्धा तुमचा सन्मान केला असता. परंतु या गेल्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या टप्प्यामध्ये जर बघितलं तर टक्केवारीशिवाय दुसरा धंदा कुठलाही केलेला नाही या मंडळींनी आणि म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिक नवीन कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी समावेश झाला पाहिजे, तरुण कार्यकर्त्यांचा समावेश झाला पाहिजे, नवीनच लोक आले पाहिजेत. जुन्या सगळ्या लोकांना गाव डावलण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. कुणी काय काम केलं या संदर्भात ते काही सांगू शकत नाहीत. फक्त 4 पैसे कुणीकडनं जर 2 नंबरच्या मार्गाने मिळवायचे आणि लोकांना विकत घेतो म्हणायचं, सत्ता हस्तगत करायची आणि पुन्हा ते गाव वाटलेले पैसे परत त्यातनं 10 पटीनं परत मिळवायचे, हे हाच साखळीचा धंदा या ठिकाणी चाललेला आहे.
सगळ्या गावाला वेठीला झालेला आहे या लोकांनी, ते सगळं मला या ठिकाणी रद्द करायचं आहे. आणि म्हणून नवीनच उमेदवार, जुन्याला कुणालाही संधी द्यायची नाही. एखाद दुसरा नाममात्र असेल, नवीनच लोकांना संधी देण्याचा मी यामध्ये प्रयत्न करणार आहे. आताच आपण पाहिलं दिलीपराव पाटील यांनी यादव गट खोटं बोलतोय असंही स्पष्टीकरण दिलं. याशिवाय ते म्हणाले नगरपालिका रणजितसिंह पाटील आणि आपल्या प्रयत्नातून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तत्कालीन नगरविकास मंत्री भास्करराव जाधव यांच्या आदेशाने झाली. आदरणीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि माझे दिवाळी नगर त्यावेळेचे नगरविकास मंत्री भास्करराव जाधव साहेब या दोघांनाही निवेदन दिलं आणि त्या दोघांनी ताबडतोब नगरपालिका करण्याबाबतचा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आणि त्या सूचनानुसार वेळोवेळी सर्व कागदपत्रांची पूर्तता माझे चिरंजीव रणजितसिंह पाटील यांनी तराटी असेल, सर्कल असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, कलेक्टर असतील, पुन्हा कमिशनर असेल, मंत्रालय असेल, या ठिकाणी सातत्यानं फिरून त्या ठिकाणी कागदपत्र त्यांना पुरवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. काही ठिकाणी नवीनचा मुद्दा उपस्थित केला जातो, परंतु माझं म्हणणं असं आहे की आमच्या शिरोच्या सूनबाई सौ नीता माने यांना जयशिंगपूर शहरामध्ये कुणीही ओळखत नव्हतं. त्यांच्या सासऱ्याचं किंवा नवऱ्याचं तिथं काहीही योगदान नव्हतं. असं असताना त्या एकदम नवीन उभा राहिल्या, नगराध्यक्षपदावर निवडून आल्या. अलकास्वामी इचलकरंजीच्या नगराध्यक्षा, त्यांच्या नवऱ्यांचं काम थोडंसं होतं, परंतु त्याहीपेक्षा त्या नवीन होत्या, त्यांना काहीही माहिती नव्हती. त्याही त्या ठिकाणी प्रचंड मतानं नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. शेजारी हुबरी गाव घ्या, महावीर गाठ हे माझे मित्र आहेत, तेही कधी राजकारणात नाहीत, अलीकडे या वर्षा दोन वर्षात आले असतील. त्यांचे विशेष त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाला उभ्या राहिल्या. त्यांचंही गावात काही योगदान नाही, त्यांच्या नवऱ्याचंही काही योगदान नाही, परंतु त्याही प्रचंड मतानं त्या ठिकाणी निवडून आल्या. ही वस्तुस्थिती आहे. आज लोकांना नवीन चेहरा या ठिकाणी पाहिजे आहे, आणि जो टक्केवारी बंद करू शकेल असाच जरा टक्केवारीचा अनुभव आहे तो आणि जरा 5% 10% 20% घेणार. म्हणून नवीन माणूस ते निदान शिकस्तोवर एक 2-4 वर्ष चांगला काम करेल, आणि तो न शिकण्याची खबरदारी मी स्वतः घ्यायचं ठरलेलं आहे. त्यामुळं या नगरपालिकेला नवीनच माणूस चेहरा आणि तरुण आणि उच्च शिक्षित असा तरुण देणं ही काळाची गरज आहे, आणि म्हणून या ठिकाणी नवीन माणूस आम्ही निवडणार आहोत.